सहकार मंत्री झाल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत प्रवरा इथे होणाऱ्या देशातल्या पहिल्या सहकार परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ते पुणे दौऱ्यावर आहेत दरम्यान सहकार मंत्री झाल्यानंतर आपल्या पहिल्या पुणे दौऱ्यात अमित शहा हे शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी झळकल्या होत्या पण अमित शहाच्या कार्यक्रम पत्रिकेतनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट भेटीचा उल्लेख काढून टाकण्यात आलाय त्यामुळे अमित शहा यांनी शरद पवारांचं निमंत्रण स्वीकारलं की नाही याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान अमित शहा हे दादा शुगर इन्स्टिट्यूटला जरी भेट देणार नसले तरी पुण्यातील त्यांचा मुक्काम उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूटमध्ये होणार आहे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या ताब्यातील दालन उपलब्ध करून दिलंय शहा यांनी सरकारी निवासस्थानामध्येच राहण्याची व्यवस्था करावी अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला दिल्या होत्या त्यानुसार ही व्यवस्था

पुण्यातील आय पी सर्किट हाऊसमध्ये दोन सूट आहेत यातील एक सूट मुख्यमंत्र्यांसाठी कायमस्वरूपी राखीव आहे तर दुसरा सूट अजित पवार यांच्या ताब्यात असल्यानं तो शहा यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलाय सुरक्षेच्या दृष्टीनं अमित शहा हे देशातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत लवाजमाही मोठा आहे सुरक्षेतील कर्मचारी अधिकारी विमान हेलिकॉप्टर चालक गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी या सर्वांच्या व्यवस्थेसह शहा यांच्या मुक्कामाचं ठिकाण सुरक्षित असणं आवश्यक असतं त्यामुळे राजभवन किंवा व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस असे दोन पर्याय सुरक्षा यंत्रणेनं जिल्हा प्रशासनापुढे ठेवले होते त्यावर राजभवन हे राष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्यपाल यांच्यासाठीच राखीव असतं त्यामुळे शहा यांच्या निवासासाठी देता येणार नाही असा पवित्रा जिल्हा प्रशासनानं घेतला त्यामुळे त्यांच्या राहण्यासाठी सर्किट हाऊसचा पर्याय पुढे आला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार व्ही व्ही आय पी सर्किट हाऊसमधील दुसरा सूट अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी राखीव ठेवला जातो अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असल्यानं हा सूट त्यांना देण्यात येतो त्यात ते, ते दर शुक्रवारी शनिवारी पुण्यात येत असतात या सूटचा वापर ते बैठका घेण्यासाठी आणि इतर कामासाठी करत असतात पण शहा यांना पर्याय व्यवस्था नसल्यानं संबंधित अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या काना वर हा प्रकार घातला होता त्यानंतर अजित पवारांनी तातडीनं तो सूट शहा यांना उपलब्ध करून दिला त्यानंतर तातडीनं सुरक्षा यंत्रणांनी तो सूट ताब्यात घेतला आणि अजित पवार राहत असलेल्या सूटमध्येच अमित शहा यांचा मुक्काम निश्चित झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर सांगा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद